19 फेब्रुवारी 2023 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील बोथी या गावामध्ये शाळेतील मुलांनी व्याख्यान ऐकून निर्व्यसनी राहण्याची शपथ घेतली। मुले बदलू शकतात, मुलामध्ये परिवर्तन होऊ शकतं, त्यांना कुणीतरी मार्ग चांगला दाखवणारा असलं पाहिजे। हीच मुले या देशाचं भविष्य आहे। भविष्य काळ जर बिघडत गेला तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्राची प्रगती आणि उन्नती कशी होणार, यासाठी प्रत्येक व्याख्यानामध्ये प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील यांनी मुलामध्ये परिवर्तन झालं पाहिजे या केवळ हेतूने बोथी गावातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुलांनी शपथ घेतली। महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आम्ही बोथी गावचे सर्व मुले आहोत। आम्ही आयुष्यामध्ये कुठलीही व्यसनाची आम्हाला सवय लागणार नाही। आम्ही प्रतिज्ञा करतो की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जीवनाच्या प्रत्येक संकटात छत्रपती शिवाजी महाराजांसारखं खंबीरपणे लढू, गावाचा विकास करू, गावाच्या समृद्धीसाठी इथल्या माणसासाठी आम्ही सदैव तत्पर राहू। माझ्या आई वडिलांचा आदर, गुरुजनांचा आदर, मोठ्या माणसांचा आदर मी करीन। मी आज अशी शपथ घेतो की माझ्या जीवनात कुठलंही व्यसन करणार नाही। 19 फेब्रुवारी 2023 रोजी आज छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही शपथ घेत आहोत। आम्ही प्रतिज्ञा करत आहोत। ही प्रतिज्ञा आयुष्यभर जपण्याचा मी प्रयत्न करीन। कधीही कोणालाही दुखवणार नाही। मी दुःख झेलेन परंतु दुसऱ्यांचा आदर करेन। म्हणून आज माझ्या बोथी गावांचा मला अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज की।